ऊर्जा राज्य मंत्री प्राजक्त तनपुरे ने एक प्रेस कॉन्फ्रेंस लेकर बिजली संकट पर अपने विचार व्यक्त किए। संभावित लोड शेडिंग की जानकारी देते हुए बिजली संकट के पीछे कौन सा राज छुपा है, इसका रहस्योद्घाटन भी राज्य मंत्री तनपुरे ने इस पत्र परिषद में किया। बिजली केंद्रों को कोयला सुचारू रूप से न मिलने के कारण हो रही दिक्कतों के साथ वर्तमान बिजली संकट के लिए कौन जिम्मेदार है, इसकी जानकारी देते हुए तनपुरे ने क्या कहा, देखिए यह खबर। राज्य में संभावित बिजली संकट एवं लोड शेडिंग की स्थिति को लेकर राज्य के ऊर्जा राज्य मंत्री प्राजक्त तनपुरे ने प्रेस कॉन्फ्रेंस ली। इस अवसर पर राष्ट्रवादी कांग्रेस के नेता राजीव कक्कड़, नितिन भटारकर, सुनील काले, विनोद अहिरकर उपरे तथा युवा संघर्ष समिति के सदस्य उपस्थित थे। कोल इंडिया द्वारा कोयले की आपूर्ति सुचारू रूप से न किए जाने के कारण एवं तत्कालीन भाजपा सरकार की गलत नीतियों का खामियाजा वर्तमान में राज्य को भुगतना पड़ रहा है, ऐसा आरोप इस समय ऊर्जा राज्य मंत्री तनपुरे ने लगाया। राज्य पर आज जो बिजली का संकट है उसके लिए भाजपा की तत्कालीन सरकार जिम्मेदार होने की बात भी उन्होंने कही। बहरहाल राज्य सरकार इस संकट से निपटने के लिए क्या कर रही है, इस संबंध में बताते हुए ऊर्जा राज्य मंत्री तनपुरे ने क्या कहा, सुनिए स्वयं उन्हीं की जुबानी। राज्यामध्ये कोळशाची मोठी सर्व जगात थर्मल पॉवर प्लांट्स आहेत, त्याच्यामध्ये कोळशाच्या स्टॉकची मोठी टंचाई निर्माण झालेली आहे। आज चंद्रपूरला मी आल्यावर पाहणी केली, इथं जरा परिस्थिती बरी आहे, 8 दिवस पूर्व एवढा कोळसा इथे आहे, परंतु ह्या दिवसामध्ये पावसाळ्यात 2 महिने पूर्व एवढा स्टॉक करायचा असतो तो दुर्दैवानं वाढताना दिसत नाही आहे। आणि म्हणून पावसाळ्याच्या दिवसामध्ये जेव्हा ओला कोळसा असतो, खाणींमध्ये देखील पाणी भरलेलं असतं, अशा वेळेस जो 2 महिने स्टॉक करणं अपेक्षित आहे त्याची देखील वाढ होताना दिसत नाही आहे। आणि म्हणून ह्या कोळसा टंचाईवर खरं केंद्र शासनाने खरं लक्ष देऊन जास्तीत जास्त कोळसा राज्याला मिळेल अशी खरं उपाययोजना केल्या पाहिजे। लोडशेडिंग करता देखील खरं दुर्दैवानं खरं अचानकपणे यावर्षीची विजेची मागणी ही अपेक्षित ह्याच्यापेक्षा जास्त मागणी वाढलेली आहे। जवळपास 8-10% जास्त मागच्या वर्षीच्या तुलनेमध्ये मागणी गेलेली आहे। आणि तरी देखील ज्या लोकांबरोबर आमचे ॲग्रीमेंट्स आहेत त्यांच्या व्यतिरिक्त देखील ज्यांच्याबरोबर ॲग्रीमेंट्स नाहीत अशा लोकांबरोबर देखील एक्सचेंजमधनं वाढीव दरानं वीज खरेदी आम्ही जशी मिळेल तशी आम्ही करण्याचा प्रयत्न करतो आहे। मागच्या आठवड्यामध्ये कॅबिनेटने निर्णय घेतल्यानुसार गुजरातमधल्या कंपनींबरोबर जो आपण कॅबिनेटने निर्णय महावितरणला सांगितलं त्या अनुषंगानं ती 700 मेगावॉट देखील वीज आपण घ्यायला परवा रात्रीपासून सुरुवात केलेली आहे। त्यामुळे हा तुटवडा भरून काढण्याचा महावितरण अत्यंत कसोशीने प्रयत्न करत आहे। इतर शेजारच्या राज्यातल्या तुलनेत अजून तरी आपल्याकडे तसं भारनियमन कमी आहे। आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक, गुजरात या सर्व राज्यामध्ये तसं लोड शेडिंग आहे, त्या तुलनेमध्ये आपल्या राज्यामध्ये महावितरण अत्यंत कसोशीने प्रयत्न करून लोकांना या संकटापासून कसं वाचवता येईल याचा पुरेपूर प्रयत्न महावितरण कंपनीतर्फे करण्यात येत आहे। माझी आपल्या माध्यमातून लोकांना देखील विनंती आहे की ही कोळशाची टंचाई आणि वाढलेली विजेची मागणी बघता आपण देखील विशेषतः जे पीक पिरियड आहेत म्हणजे संध्याकाळी 6 ते 9 आणि सकाळी 6 ते 9 साधारणपणे त्या दरम्यान विजेचा वापर थोडा काटकसरीने करावा। सी टी व्ही के लिए वैभव रुयारकर, चंद्रपूर।